संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी समारोह आज पंढरपुर के लिए रवाना हुई। माउली की विदाई समारोह के लिए लाखों श्रद्धालु आलंदी में दाखिल हुए। आषाढ़ी वारी निमित्ता ने आलंदी आणि देहू दोन ठिकाणी अपन चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जवळपास 6 DCP 15 ACP 450 अधिकारी 3500 आपले पोलीसचे स्टाफ 600 होमगार्ड 3 SRP कंपनी ते सगळे आपण लावलेलं आहे। आपला ट्रस्ट बरोबर आणि बाकी जेवढे स्टेकहोल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर आपला डिस्कशन कंटिन्युअस सतत आपला डायलॉग चालू आहे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून आपण सगळे अत्यंत चांगल्या रीतीने सगळे बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि सगळे जे पूर्ण सोहळा आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने शांततेने आणि व्यवस्थित पार होईल त्याच्या आम्हाला त्याच्याबद्दल आमच्या ट्रस्ट सोबत डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळे अत्यंत व्यवस्थित कोणालाही कुठला त्रास न होता आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांची जी व्हिजिट आहे ते पण आम्ही पार पाडणार आहे। फक्त मंदिरमध्ये नाही आहेत, पूर्ण परिसरमध्ये आहेत। 3 वाजेचे नंतर येणार आहे आणि 1.5 तासाचा जवळपास कार्यक्रम आहे मंदिर आणि परिसरमध्ये, आळंदी परिसरमध्ये। नाही नाही, जे आपला रेग्युलर कार्यक्रम आहे ना त्या आम्ही ते चर्चा करत होतो। आमचं सगळे नियोजन ठरलेलं आहे, जसा प्रत्येक वर्षी नियम होतो त्याचप्रमाणे आपण यावर्षी पण सगळे जे परंपरा आहे ते तसेच चालू राहणार। कुठलाही काही याच्यामध्ये कोणालाही काही व्यवधान होणार नाही, वारकऱ्यांना काही व्यवधान होणार नाही, कोणालाही काही व्यवधान होणार नाही आणि एकदम अत्यंत आमचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे। आम्ही ते चर्चा करत होतो आपण पाहिलं तर सगळे स्टेकहोल्डरबरोबर ट्रस्टबरोबर आपली चर्चा डिटेलमध्ये झाली आणि आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, व्यवस्थित पार पाडू।